नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मस्त चटपटीत अशी घोसाळ्याची भाजी बनवणार आहोत. ही भाजी झटपट तयार होते व साहित्यही याला कमी लागतं. घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच ही भाजी बनते. घोसाळ्याला काही ठिकाणी गिलकं पण म्हणतात. वेलीवरच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेल, त्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. तर इथे मी 250 ग्रॅम गिलकी घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून त्याला अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात मी त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत. जास्त मोठे तुकडे नाही आणि जास्त बारीकाने ठेवले आहेत. तसे मीडियम साईजचे तुम्ही इथं कापून घ्यायचे आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्याच्यात 2 चमचे तेल घातलं आहे. या भाजीसाठी तेल जरा कमीच लागतं. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहे. कढीपत्ता घातलेला आहे आणि 1/2 चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि चिरलेले घोसाळे घातलेले आहेत. 2 ते 3 मिनिट याला तेलामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने परतवून घ्यायचे छानपैकी. 2 ते 3 मिनिट याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, असं केल्याने घोसाळ्याला खूप छान चव येते व ती खायला पण खूप छान लागते. आता आपण काही मसाले घालून घेऊया. आता मी इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 1/2 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि याला पण छान असं मिक्स करून घेते आहे. यालाही 2 ते 3 मिनिट छान असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2 चमचे मुगाची डाळ मी इथे स्वच्छ धुवून घातलेली आहे. तुम्ही भिजवून घातली तरी चालेल. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर 1 चमचा इथे शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल. त्याच्याने पण चव खूप छान येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट याला छान असं परतवून घ्यायचं आहे. ही भाजी झटपट तयार होते व याला कमी मसाला लागतो, तेलही कमी लागतं, पण भाजी खूप छान होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. 1 वाटी एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे. एकसारखं याला मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून याला फक्त 5 मिनिट मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली घोसाळ्याची भाजी छान झालेली आहे. आता मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर घालायची. हे सगळं मिक्स करायचं आहे. आता ह्या ठिकाणी चेक करायचं आपली मुगाची डाळ आणि घोसाळा शिजलं की नाही ते. नसेल शिजलं तर फक्त 2 मिनिट झाकण ठेवण्याला शिजवून घ्यायचं. हे बघा, 2 मिनिटानंतर चेक केलं तर छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. पूर्णपणे आपले घोसाळे छान शिजलेलं आहे आणि मुगाची डाळ पण छान अशी शिजलेली आहे. हे बघा, ही भाजी डब्यात वगैरे पटकन करायला खूप सोपी आहे. नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे तुमच्यासाठी अशी पटकन चटपटी तयार होणारी मी तुम्हाला रेसिपी घेऊन येईल. तर पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.